हॅलो विद्यार्थी मित्रांनो मी सुरभी सुरेश जाजू आजपासनं मी खोडेसरांची अकॅडमी जॉईन केलेली आहे आणि आपण इंग्लिश विषयाला सुरुवात करणार आहोत प्लीज सगळ्यांनी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचा प्रयत्न करा फर्स्ट ऑफ ऑल इट स्टार्ट्स अवर इंग्लिश लँग्वेज फ्रॉम द बेसिक थिंग सगळ्यात सुरुवातीला आपण काय करू तर एकदम बेसिक ज्या थिंग्स आहेत त्या जा खूप जास्त महत्त्वाच्या असतात आणि खूप जास्त कन्फ्युजिंग क्वेश्चन ऍटलिस्ट आज जे आपण वीस ते पंचवीस मिनिटाचा एक लेक्चर बघणार आहे त्या लेक्चरमधला एक जरी क्वेश्चन तुमचा क्लिअर झाला तरी हा व्हिडिओ सफल झाला असं आपण गृहित धरण्यात येणार तर, तर आपण सुरू करण्यात सुरू करूया इंग्लिश अल्फाबेटपासनं पहिला मला सांगा की इंग्लिश म्हणजे काय आणि इंग्लिश लँग्वेजचा उदय कुठून झाला तर इंग्लिश ही जी लँग्वेज आहे ही इंटरनॅशनल लँग्वेज आहे आणि आजकालच्या एक या एकविसाव्या शतकामध्ये आपल्याला इंग्लिश लँग्वेजची खूप जास्त आवश्यकता असते गरज असते आणि म्हणूनच आपल्याला जी इंग्लिश देण्यात आलेलं आहे याचा अर्थ हा नाही की तुम्हाला इंग्लिश बोलावंच लागेल तुमच्याकडे खूप सारा इंग्लिश विषयाचा साठा असला पाहिजे खूप साऱ्या व्होकॅबलरीचा साठा असला पाहिजे आपल्याला जे एक्झाममध्ये ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये जे तुम्हाला इंग्लिश विचारला जाते तो पूर्ण इंग्लिश असतो तुमचा ग्रामरमध्ये आणि ग्रामर कधीही चेंज होणारा नसतो ग्रामरचे जे नियम आहेत ते कधीही कोणत्याही व्यक्तीसाठी किंवा कोणत्याही एक्झामसाठी बदलणारा नसते तर घाबरायची काही आवश्यकता नाही आहे तर आपण सुरू करू करूया बेसिक गोष्टीपासनं तर अल्फाबेट आता अल्फाबेट म्हणजे काय आणि याला आपण अल्फाबेटच का म्हणतो जसं इंग्लिशमध्ये जसं मराठीमध्ये आपल्याला माहिती आहे स्वर्णमाल स्वर असतात व्यंजन असतात याला आपण स्वर्णमाला म्हणतो त्यामध्ये काही स्वर असतात अ आ ई असतात बरोबर आहे आता व्यंजन म्हणजे काय आपल्या इंग्लिशमध्ये व्यंजनांना आपण काय म्हणतो कॉन्सोनंट्स म्हणतो आणि स्वरांना आपण वोवेल्स असं म्हणतो बरोबर आहे स्वरांना आपण वोवेल असं म्हणतो तर आता इथे जाऊन घेऊया की इंग्लिश मध्ये कोणते स्वर असतात आणि कोणते व्यंजन असतात आणि त्यानंतर त्यांचे कुठे कुठे नियमामध्ये त्यांचं चेंज होते ते सगळं आपण इथे आज स्टडी करणार आहोत तर स्वर म्हणजे काय स्वर म्हणजे मराठीमधले तुमचे अ आ ई पर्यंत हे सगळे सर स्वर आहेत तर इंग्लिश अल्फाबेटमध्ये असे आपल्याला टोटल ट्वेंटी सिक्स लेटर्स आपल्या ले स्टडी करतो आता इथे खूप सारे लेटर्स आहे म्हणजे याचा अर्थ हे नाही की आपण याला अल्फाबेट्स म्हणू स्वर जे ते लेटर्स कितीही असो आपण त्याला लेटर्स असं म्हणू शकतो याला आपण लेटर्स म्हणू शकतो पण याला कधीही आपण अल्फाबेट्स असं म्हणणार नाही आपण याला फक्त अल्फाबेटच म्हणू कारण की अल्फाबेट हा पूर्ण जेव्हा आपण सिक्वेन्स फॉलो करतो ए टू झेड चा या पूर्ण सिक्वेन्सला आपण अल्फाबेट असंच म्हणतो आणि याच्यातल्या प्रत्येक लेटरला आपण लेटर म्हणतो आणि हेच सगळे लेटर जर आपल्याला सोबत लिहायचे असतील तर त्याला आपण लेटर्स असं संबोधतो तर असे टोटल ट्वेंटी सिक्स अल्फा या ट्वेंटी सिक्स अल्फाबेट्स मधून आपल्याला पाच हे वोवेल्स आहेत काय पाच हे तुमचे स्वर आहेत आणि त्यामधले उरलेले ट्वेंटी वन दॅट इज नथिंग बट कॉन्सोनंट्स कॉन्सोनंट्स म्हणजेच तुमचे व्यंजन कळतंय पाच स्वर कोणकोणते मग आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ए त्यानंतर ई आय ओ आणि यू हे पाच काय आहेत तुमचे इंग्रजी मधले स्वर आहेत आता स्वर म्हणजे काय या शब्दांची सुरुवात आपल्या मराठी लेटर्स मदत होत असेल म्हणजेच काय पूर्ण लक्ष आपल्याला कशावर द्यायचं तर शब्दांच्या प्रोनाऊन्सिएशन द्यायचं शब्दांचा उच्चार कसा होतो आणि त्यानंतर त्यांच्या आपल्याला बघायचं आहे की तो स्वर आहे की व्यंजन आहे आता इंग्लिश अल्फाबेट्स मध्ये प्रत्येक ग्रामरच्या तुम्ही एखाद्या पुस्तकामध्ये पहा व्हिडिओ लेक्चर्स मध्ये पहा कशातही पहा तर आपल्याला मुख्यतः पाचच स्वर सांग पण असं नाही आहे आता काही काही एक्सेप्शन आहेत जे जे पण आपण इथे स्टडी करणार आहे जसा पहिला अल्फाबेट आहे ज्यामध्ये तुम्हाला कदाचित दोन हजार सतरामध्ये एक क्वेश्चन सुद्धा आलेलं होतं की एम ए अशा एक डिग्रीचं नाव दिलेलं होतं आणि याच्या पुढे कोणता आर्टिकल इथे तुम्ही यूज करणार असा एक प्रकारचा प्रश्न आलेला होता आणि यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांनी चुका केलेल्या होत्या त्या कशा काय आता एम आपण त्यामध्ये तर आपण फक्त ए ई आय ओ यू असे पाचच वोवेल्स म्हटले याचाच अर्थ काय की जिथे जिथे वोवेल्स येणार ज्या ज्या वोवेल्स साऊंड पुढे आपण एन आर्टिकल लावतो हो आणि कॉन्सोनंट साऊंड पुढे आपण ए आर्टिकल लावतो हो पण असं नाही आहे इंग्रजीमध्ये एक्सेप्शन केसेस भरपूर आहेत तर त्यामधला पहिला एक्सेप्शन केस आहे की एम एम हा काय आहे तुमचा अल्फाबेट आहे ज्याला आपण कॉन्सोनंट्स म्हणून ओळखतो त्याला आपण वोवेल्स म्हणत नाही पण एमचा दोन उच्चार येतो एक तर येतो एज अ ए म्हणून आणि दुसरा येतो एम म्हणून कळते की एमचा उच्चार दोन प्रकारे होतो कसा होतो एम आता जेव्हा आपण एखाद्या डिग्रीचं नाव म्हणतो ना एम ए ही काय आहे एक आहे आणि जेव्हाही आपल्याला एम ए आला डिग्रीचं नाव आलं तर इथे आपण बघतो याचा उच्चार काय येतो एम होतो ना म्हणजे याची सुरुवात कशाने झालेली आहे वोवेल साऊंडनी झालेली आहे आणि जेव्हा जेव्हा सुरुवात तुमची वोवेल साऊंड होणार त्याच्या पुढे आपण कोणता आर्टिकल लावणार तर एन हा आर्टिकल लावणार आहे आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये बघणारच आहोत त्यानंतर एमचा उच्चार आणखी एम सारखा जेव्हा आपण एखादा शब्द घेतला मॅन मॅन असेल किंवा मँगो अशा शब्दांच्या पुढे याची सुरुवात कशाने होते मनी होते आणि जेव्हा सुरुवात मनी होते त्याच्या पुढे आपण ए हा आर्टिकल युज करणार आहोत कळत आहे त्यानंतर सेकंड आहे तुमचा एक्सेप्शन केस एन सुद्धा आपण बघितलेला आहे की तो वॉवेल तो काय आहे कॉन्सोनंट साऊंड आहे आणि कॉन्सोनंट साऊंड असून सुद्धा याचे दोन टाईप्स आहेत एक आहे ज्याची सुरुवात ए वरून होते आणि एकाची सुरुवात होते त्यांचं प्रोनाऊन्सेशन होते न वरून आता हे काय आहे ए वरून सुरुवात होणार जसं एनडीए नॅशनल डिफेन्स अकॅडमी आता याची सुरुवात एन डी ए नॅशनल न्या आला अचा उच्चार तर त्याच्या पुढे आपण एन हा आर्टिकल लावू आणि नेट झाला नेक्स्ट झाला या सगळ्यांपुढे आपण काय लावणार आर्टिकल लावणार आहे से थर्ड एक्सेप्शन केस आहे तुमचा ओ आता ओ तर ऑलरेडीच तुमचं काय आहे साऊंड आहे पण यामध्ये तर मग सगळीकडे आपण एनच लावायला पाहिजे पण असा होत नाही तर ओ हा साऊंड ओ आ असाही होतो आणि ओ चा साऊंड व सुद्धा होतो तर अशा वेळेस तुम्ही एक लक्षात ठेवायचं की जेव्हा जेव्हा साऊंड हा तुमचा मराठी व्यंजनातून येणार मराठी स्वरामध्ये येणार तेव्हा तेव्हा तुम्ही एन हा आर्टिकल लावणार जसं ऑरेंज ऑरेंज काय होतंय ऑरेंज काय आलं तुमचं ऑ आला आणि जेव्हा ऑ येणार तेव्हा तुम्ही आर्टिकल ॲनचा यूज करणार आणि तेच नेक्स्ट एक्झाम्पल घेतलं आपण वन्स काय घेतलं वन्स आणि वन्स ची सुरुवात वन ही झालेली आहे म्हणून इथे आपण काय घेणार आर्टिकल ए चा युज करणार त्यानंतर फोर्थ एक्सेप्शन केस इज युअर यू तर यू सुद्धा काय आहे वोवेल आहे कळतंय ना यू काय आहे तुमचा वोवेल आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे यू येणार तिथे तिथे आपण एन वापरणार असं आपण गृहित धरलं होतं पण एक्सेप्शन केस काय म्हणते की चा उच्चार कधी अ मध्ये सुद्धा होतो आणि कधी यू मध्ये सुद्धा होतो तर अशा वेळेस तुम्ही एक लक्षात ठेवायचं की जिथे जिथे अनी सुरुवात झाल्या झालेलं असेल जसं अम्रेला तर काय घेणार आपण एन अम्रेला कारण की ते अम्रेला अचा उच्चार होत आहे आणि सेकंड एक्झाम्पलमध्ये मध्ये पाहिलं आपण युनिव्हर्सिटी आहे काय आहे युनिव्हर्सिटी याला आपण कसं लिहितो युनिव्हर्सिटी तर युनिव्हर्सिटी इज नथिंग बट सुरुवात होत आहे यू पासन म्हणून याला आपण आर्टिकल ए सुरुवात करू नेक्स्ट एक्सेप्शन केस इज युअर एच आता बघणार आपण एच कुठेही आपल्याला वॉवेल्स मध्ये दिसत आहे का नाही दिसत आहे पण यामध्ये सुद्धा आहे एच चा उच्चार ह सारखा सुद्धा होतो आणि अ सारखा सुद्धा होतो जेव्हा जेव्हा एच चा उच्चार हा ह सारखा होणार म्हणजेच काय हॉटेल त अ हॉटेल आणि जर एच चा उच्चार हा तुमचा अ सारखा होत असेल अवर ऑनेस्ट तर तुम्ही आर्टिकल एन चा इथे यूज करणार आणि नेक्स्ट वन आणि लास्ट वर आहे तुमचा ई ई हा ऑल तुमचा वोवेल साउंड आहे गोवेल साऊंड आहे म्हणजे त्याच्यापुढे आपण आर्टिकल एनचा यूज करणार पण इथे इचा सुद्धा ए आणि यू असा दोन उच्चार होते जसं ऍन एलिफंट एलिफंट याची सुरुवात गोवेल साऊंडने होते म्हणून याच्यापुढे आपण एन लावणार आणि युरोपियन युरोप देशामध्ये राहणाऱ्या मनुष्याला युरो युरोपियन म्हणतो आणि युरोपियनची सुरुवात जरी इनी होत असेल तरी प्रोनाऊन्सेशन त्याचा युनी होतो आणि म्हणूनच याच्यापुढे आपण आर्टिकल काय लावतो अ असा आर्टिकल इथे लावण्यात येतोय कळतंय तुम्हाला त्यानंतर नेक्स्ट कम टू नेक्स्ट मेन टॉपिक इज अवर आर्टिकल आर्टिकल म्हणजे काय आणि आर्टिकल कोणकोणत्या प्रकारचे असतात तुमच्या सगळ्यांना माहिती आहे की आर्टिकल तीन प्रकारचे असतात ए एन डी माहिती आहे सगळ्यांना आता याचा उदय कसा झाला हे कसे आले आणि कशामुळे आले आणि त्याचे युजेस काय आहे यांचा वापर आपण कुठे करायला पाहिजे हे आपण बघणार आहोत तर ए आणि एम हे जे दोन आहे हे काय करतात तर जिथे जिथे अनिश्चितता असते म्हणजे आपल्याला ती वस्तू माहिती नसते ती निश्चित आहे की नाही आहे म्हणजेच काय ती वन आहे की जेव्हा एकच वस्तू असेल आणि ती कशी आहे काय आहे याबद्दल आपल्याला कोणत्याही प्रकारची इनडेफिनायटी असेल त्याबद्दल आपल्याला माहिती नसेल तर या वन या शब्दांपासनं ए आणि एन या शब्दाचा उदय करण्यात आलेला आहे आणि जर एखादी वस्तू आपल्याला माहिती असेल की ठराविक ती तीच थी, व्यक्ती वे, आहे तर अमिताभ बच्चन आपल्याला माहिती आहे सगळ्यांना आपण ओळखतो त्यांना तर अमिताभ बच्चन हे काय आहे सगळ्यांना ओळखीचे आहे त्याबद्दल आपल्या सगळ्यांना माहिती आहे द माउंट एव्हरेस्ट माउंट एव्हरेस्ट पर्वत सगळ्यांना माहिती आहे द गंगा रिव्हर अशा ज्या गोष्टी आहेत ज्या सगळ्या आपल्याला माहिती आहे अशा गोष्टींना आपण द हा आर्टिकल लावतो आणि द या आर्टिकलचा उदय हा दॅट या शब्दांपासून झालेला आहे जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टी माहिती तर आपण त्याला तसं संबोधतो ना चेअर दॅट चेअर इज अवर चेअर तर अशाच ठिकाणी आपण काय करतो यूज करतो यूज आणि या वरून निश्चितता दाखवण्यासाठी आपण या द शब्दाचा इन्व्हेन्शन केलेला आहे त्यानंतर आपण बघू आर्टिकलचे दोन टाईप्स पडतात कोण कोणते तर पहिला आहे डेफिनाईट आर्टिकल म्हणजेच काय तुमचा निश्चित आर्टिकल आणि दुसरा आहे तुमचा इनडेफिनाईट आर्टिकल म्हणजे अनिश्चित आर्टिकल आता निश्चित आर्टिकल आणि अनिश्चित आर्टिकलमध्ये काय फरक आहे तर जेव्हा आपल्याला निश्चितता माहिती असेल म्हणजे तो नाऊन कसा असेल तुमचा पर्टिक्युलर असेल म्हणजे आपल्याला माहिती असेल आताच एक्झाम्पल सांगितल्याप्रमाणे हिमालया पर्वत अमिताभ बच्चन द सचिन तेंडुलकर जेव्हा या सगळ्यांचे आपल्याला नाव माहिती असते निश्चितता माहिती असते की तो पर्सन तो व्यक्ती कोण आहे तेव्हा आपण त्यांना पर्टिक्युलर नाव असं म्हणतो जेव्हा पर्टिक्युलर नाउन असेल तेव्हा आपण त्याच्यासमोर करणार आहे कशाचा युज करणार आहे आपण द या आर्टिकलचा युज करणार आहे आणि द हा आर्टिकल आपण आर्टिकलर मध्ये सुद्धा वापरतो आणि प्युलर मध्ये सुद्धा वापरतो त्यानंतर एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची जेव्हा जेव्हा तुम्ही व्हिडिओ लेक्चर्स करता तर वही आणि पेन सोबत घेऊन बसायचं आणि जे जे की पॉइंट्स असतात ते सगळे तुम्ही लिहून काढायचे जेणेकरून तुम्हाला परत व्हिडिओला रिपीट करायची किंवा जेव्हा रॅपिड रिव्हिजन तुम्ही करता एक्झाम मध्ये तेव्हा तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि हाताने लिहिलेल्या नोट्स या कधीही बेस्ट असतात त्यानंतर आपण बघणार आहे इनडेफिनाईट आर्टिकल इन्डेफिनाईट आर्टिकल, आर्टिकल म्हणजे अनिश्चित अ निश्चित आर्टिकल अनिश्चित उपपदे आर्टिकल्स म्हणजेच काय उपपदे जे आपण कोणत्याही नावाच्या अगोदर लावतो आणि ज्यामुळे आपल्याला त्याची निश्चित आहे की अनिश्चित आहे ते कळते त्याला आपण इनडिफिनाइट आर्टिकल असं म्हणतो इंडिफिनाईट आर्टिकल हा आपण अननोन पुढे लावतो कोणताही एखादा नाव असेल जे ओळखीचं नसेल तसंच झालं चेअर झाली डॉग झालं कॅट झालं ज्या त्याबद्दल आपल्याला काहीही माहिती नाही अशा अनिश्चित नावासमोर आपण काय करणार आहे तर एन तेंचा करना रहा। ए आणि ॲन अशा प्रकारचे त्यांच्या वोवेल्स आणि कॉन्सोनंट साऊंडवरून त्यांचा आर्टिकल यूज करणार आपण ए आणि एन याचा यूज करणार आहे त्यानंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट ए आणि ॲन हे जे आर्टिकल्स आहेत ते आपण नेहमी सिंग्युलर नावून पुढेच यूज करणार त्याचा कधीही यूज हा अनेक वचन नावापुढे कधीही होणार नाही सिंग्युलर म्हणजे तुमचं एक वचन नावं आणि प्युलर्स म्हणजे अनेक वचन नावं तर नेहमीच इन आर्टिकल्स म्हणजे अ आणि एनचा उपयोग तुम्ही कधी नेहमीच सिंग्युलर नावापुढेच करणार कधी त्याचा उपयोग तुम्ही अनेक वचन नावापुढे कधीही करणार नाही आणि त्यानंतर आणखी एक शब्द आहे ज्याचं नाव आहे झिरो आर्टिकल झिरो आर्टिकल म्हणजे त्याच्या नावातच त्याचं आहे की ही नहीं। त्याला कोणताही आर्टिकल नाही आहे त्याला कुठल्याही प्रकारचं आर्टिकल देण्यात येत नाही अशा शब्दांना झिरो आर्टिकल म्हणतो आणि असे बरेच शब्द आहेत ज्यामध्ये आपण ए एन डी यापेक्षा कोण या पैप कोणताही शब्द वापरत नाही एखाद्या नावापुढे आणि त्यालाच आपण झिरो आर्टिकल असं सुद्धा म्हणतो त्यानंतर नेक्स्ट आपण बघणार आहे एक्झाम्पल्स आता एक्झाम्पल काय आहे तुमचं मिस्टर महाजन इज फिलिंग द ब्लँक एस पी आता इथे आपल्याला कशाचं यूज करायचं आहे अँड द या तीन आर्टिकल्सपैकी आपल्याला या रिकाम्या जागांमध्ये आर्टिकल्स भरायचे आहे आपल्याला काय म्हटलेलं आहे मिस्टर महाजन इज फिल इन द ब्लँक एस पी ते एस पी आहेत आणि सेकंड वन इज मिस्टर महाजन फक्त फरक समजून घ्या फरक काय म्हणतोय मिस्टर महाजन इज फिल इन द ब्लँक एस पी ऑफ अवर डिस्ट्रिक्ट मिस्टर महाजन काय आहे तर आमच्या डिस्ट्रिक्ट एस पी आहेत आणि पहिला वाक्य म्हणतो मिस्टर महाजन एस पी आहे तर यामध्ये तुम्ही आर्टिकल्स काय यूज करणार तर एक लक्षात घ्या मिस्टर महाजन इज एन एस, पी कारण की एस पी जेव्हा जेव्हा संक्षिप्त रूप वापरण्यात येणार तेव्हा तेव्हा आपण काय करणार तर एन याचा यूज करणार आणि जेव्हा आपल्याला निश्चितता कळते काय की एस पी आहे पण कुठल्या आपल्या डिस्ट्रिक्टचे एस पी आहेत मिस्टर महाजन आहेत एस पी आहेत ते कुठल्या आपल्या जिल्ह्याचे एस पी आहे तर तेव्हा तेव्हा आपण कोणता आर्टिकल वापरणार तर द एस पी कळते नेक्स्ट एक्झाम्पल शी इज फिल इन द ब्लँक गर्ल ती मुलगी आहे तर ती एकच मुलगी आहे तर आपण इथे काय लावणार अ गर्ल त्यानंतर शी इज फिल इन द ब्लँक ब्युटिफुल गर्ल ती मुलगी आहे आणि कशी आहे खूप जास्त सुंदर आहे तर त्यावेळेस आपण वापरणार शी इज अ ब्युटिफुल गर्ल शी इज फिल इन द ब्लँक व्हेरी ब्युटिफुल गर्ल आता तुम्ही एक लक्षात घ्या की नेहमी आर्टिकल काय येणार तुमच्या जे पूर्ण नाव आहे नाव म्हणजेच काय फक्त नाऊन नाही तर नाऊन प्लस ऍड्झेक्टिव्ह प्लस सेकंड ऍड्झेक्टिव्ह प्लस ऍडवॉप जे पण नावाला डिस्क्राईब करणारा पूर्ण सेट ऑफ वर्ड्स आहे पण पूर्ण ग्रुप ऑफ वर्ड आहे त्या सगळ्यांच्या समोर तुम्ही काय वापरणार तर आर्टिकल वापरणार म्हणजे तुम्हाला आर्टिकलची जागा जर लक्षात घ्यायची असेल तर काय आहे जिथे पण फक्त नाव असेल वाक्यामध्ये तर त्या नावाच्या आधी आर्टिकल येणार जर ग्रुप ऑफ वर्ड्स असेल म्हणजे ऍडजेक्टिव्ह असेल आणि नाऊन असेल तर या दोन्ही शब्दांच्या पुढे तुम्ही तुमचं आर्टिकल यूज करणार आणि तुमचं नाव असेल त्यानंतर ॲडजेक्टिव्ह असेल आणि त्या ॲडजेक्टिव्हला डिस्क्राईब करण्यासाठी परत एक ॲक्झेक्टिव्ह असेल तर त्याला आपण कंपाऊंड ऍडजेक्टिव्ह असं सुद्धा म्हणतो त्या दोन ऍक्झेक्टिव्हच्या सेटला आपण कंपाऊंड ॲडजेक्टिव्ह म्हणतो आणि कंपाऊंड ऍड्झेक्टिव्ह प्लस नाऊन या तिन्ही सेटच्या समोर आपल्याला आपला आर्टिकल यूज करायचा आहे कळत आहे त्यानंतर आणखी एक गोष्ट जी आपली फर्स्ट लाईड होती आता हे जी इंग्लिश अल्फाबेट्स आहे आहेत इंग्लिश अल्फाबेट तर या इंग्लिश अल्फाबेटमध्ये दोन टाईप्स आहेत एक आहेत कॅपिटल लेटर्स काय आहेत कॅपिटल लेटर्स कॅपिटल लेटर्स ज्यामध्ये आपण मोठी एबीसीडी म्हणतो त्याला ए टू झेड पर्यंत सगळ्या गोष्टींचा समूह असतो आणि त्यानंतर एक असतो स्मॉल लेटर्स म्हणजे छोटी एबीसीडी ज्याला आपण म्हणतो छोटी so, एबीसीडीची सुरुवात ए टू झेडच असतो अल्फाबेटमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही फक्त त्यांचे जे लिहिण्याचा स्ट्रक्चर आहे त्यामध्ये आपल्याला चेंज होतो तर यामध्ये तुम्ही एक लक्षात ठेवायचं की कॅपिटल लेटर आणि स्मॉल लेटर यांचा युज कधी कधी करतो तर नेहमी जेव्हा वाक्याची सुरुवात होते काय होते वाक्याची सुरुवात होते नवीन वाक्याची सुरुवात जेव्हा होते तेव्हा त्याला आपण कॅपिटल लेटर्सनी यूज करतो जेव्हा जेव्हा आपल्याला एखादा शॉर्टकट काय असतो शॉर्टकट म्हणजेच काय एम एल ए एल एल बी एखाद्या डिग्रीचं नाव असते एम ए अशा ठिकाणी आपण काय करतो कॅपिटल लेटरचा यूज करतो आणि नेहमी वाक्यांमध्ये येणाऱ्या दुसऱ्या वर्ड पासून तर वाक्य संपेपर्यंत आपण ज्या पण लेटरचा यूज करतो ते आपण स्मॉल लेटरचा यूज करतो त्यानंतर कॅपिटल लेटरचा आणखी एक यूज आहे जेव्हा आपण एखाद्या वाक्यामध्ये जेव्हा नाऊन किंवा नाव किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव ठिकाणाचं नाव जेव्हा इन्क्लूड करतो तेव्हा त्या शब्दांची सुरुवात आपण कॅपिटल लेटरपासनं करत असतो त्यानंतर नेक्स्ट बघणार आहे आपण एक्झाम्पल्स राम इज अ मॅन आणि राम इज एम ए आता यामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त लक्षात कुठे घ्यायचं तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला यावर प्रश्न विचारले जाते तर प्रश्न कोणत्या प्रकारचे विचारला जातात आता सगळ्यांना माहिती आहे आपल्याला की ए ई आय ओ यू हे वॉवेल्स याच्या समोर काय लागतो तर ॲन लागतो आता हे जेव्हा सगळ्यांना माहिती आहे तर ऑब्वियसली तुमच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये एवढ्या सोपी प्रश्न तर विचारणारच नाही जे एक्सेप्शन केसेस आहेत त्यावरच तुम्हाला प्रश्न विचारले जातील आणि तो प्रश्न कसा बनेल की राम इज अ मॅन आता हे काय आहे मॅन आहे मॅन याची सुरुवात कशाने झालेली आहे मनी झालेली आहे म्हणून इथे आपण ए लावणार आणि त्यानंतर राम इज एम ए एम ए याची सुरुवात कशाने झालेली आहे एनी झालेली आहे म्हणून इथे आपण काय लावणार एम लावणार कळतंय त्यानंतर मिस्टर खोडे इज फिल इन द ब्लँक एल एल बी मिस्टर खोडे काय आहे तर एल एल बी आहे एल बी याची सुरुवात कशाने झालेली आहे तुमची ए नी झालेली आहे म्हणून आपण आर्टिकल चा यूज करणार आणि मिस्टर खोडे इज लॉयर ते काय आहे वकील आहेत याला आपण लॉयर असं लिहितो वरून सुरुवात होते म्हणून याला आपण लावणार त्यानंतर धीस द ब्लँक अंब्रेला आणि धीस इज युनिव्हर्सिटी फरक लक्षात येत आहे तुम्हाला दोघांची सुरुवात जरी युनी झालेली असेल हे दोन्ही जरी युनी सुरुवात झालेले शब्द असतील आणि दोन्ही जरी वॉवेल्स असतील काय आहे वॉवेल्स आहेत ना यू तर दोन्ही व्हॉवेल असताना सुद्धा याची प्रोनाऊन्सिएशन अ पासून होते म्हणून इथे आपण एन लावणार आणि याची प्रोनाउन्सिएशनची सुरुवात यू पासून होते म्हणून इथे आपण अ हा आर्टिकल इथे यूज करणार आहोत त्यानंतर नेक्स्ट वन काही महत्वाच्या गोष्टी आहे जे तुम्हाला जाणून घेणे खूप जास्त महत्वाचं आहे आता तुम्ही मान्य करता की एक वाक्य असते वाक्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शब्द असतात माहिती आहे ना कोणताही वाक्य फक्त एकाच शब्दानी बनतो का जसे जसेच घेतले सगळे करताच घेतले ग्राम सीता गीता अँड सॉन असे जर फक्त एकाच पद्धतीचे किंवा एकाच पॅटर्नचे जर शब्द घेतले तर तो वाक्य बनेल का ऑबियसली नॉट तर प्रत्येक वाक्यांमध्ये वेगवेगळ्या टाईपचे शब्द असतात कोणी वाक्यामध्ये असा एक व्यक्ती असतो जो काम करतो कोणताही तरी एक असा व्यक्ती असतो ज्याच्यावरती क्रिया होते कोणीतरी एक असा शब्द असतो जी क्रिया दर्शवतो की ती क्रिया कोणती होती तर त्या शब्दांना आपण वेगवेगळं नाव देतो त्या सगळ्यांना वेगवेगळं एक संबोधित करण्यासाठी वेगवेगळ्या डेफिनेशन्स आहे आणि त्याचं सम फॅक्ट्स काही महत्वाच्या गोष्टी आपण इथे जाणून घेऊयात सगळ्यात पहिल्या तुमचा सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजे काय त्यालाच आपण विषय सुद्धा म्हणतो तर तो सब्जेक्ट हा विषयचा भाग वेगळा इंग्लिश ग्रामरमध्ये जेव्हा आपण सब्जेक्ट म्हणतो तर प्रत्येक जागेवर तुम्हाला लक्षात येईल की इंग्लिशमध्ये सब्जेक्ट म्हणजे आपण करता म्हणतो बरोबर आहे ना तर सब्जेक्ट म्हणजे करता आहे पण करताला आपण त्याची डेफिनेशन वेगळी आहे आणि सब्जेक्टची डेफिनेशन वेगळी आहे तर याचा डेफिनेशनमध्ये फरक काय आहे तर सब्जेक्ट इज नथिंग बट उद्देश आणि उद्देश काय दाखवते वाक्यात ज्याच्याबद्दल माहिती सांगतो तो गिवन सेंटेन्स आहे तो जो वाक्य आहे जो ज्याच्याबद्दल माहिती सांगतो त्या शब्दाला आपण सब्जेक्ट असं म्हणतो कळतंय तुम्हाला काय म्हटलेलं आहे वाक्य पूर्ण वाक्य तुमचं ज्या व्यक्तीबद्दल माहिती सांगतो त्याला सब्जेक्ट असं म्हणण्यात जाते आणि तेच ड्युअर ड्युअर म्हणजे काय तुमचं करता करता म्हणजे वाक्यामध्ये काम करणारा व्यक्ती त्याच्या नावामध्ये त्याचा अर्थ लपलेला आहे करता म्हणजे काम करणारा आणि वाक्यामध्ये जो क्रिया करतो वाक्यामध्ये जो व्यक्ती किंवा जो पर्सन किंवा जी वस्तू काम करते जसं मोबाईलला चार्ज करतो चार्जर तर वाक्यामध्ये काम करणारा काय आहे तुमचा चार्जर आहे तर चार्जर हा तुमचा काय आहे ड्युअर आहे बरोबर आहे ना आता मी तुम्हाला इथे शिकवत आहे तर इथे मी काय झाली तुमची ड्युअर झाली तर जो क्रिया करतो त्याला आपण काय म्हणण्यात येतो ड्युअर म्हणण्यात येतो आणि आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा की ड्युअर आणि सब्जेक्ट जरी सेम असले तरी त्याच्या वेगवेगळ्या डेफिनेशन्स वे, आहे आणि आपण ड्युअरला सब्जेक्ट म्हणू शकतो ड्युअरला सब्जेक्ट म्हणू शकतो पण सेंटेन्स जर तुमचं लहान असेल तर ड्युअर आणि सब्जेक्ट हा सेम सेंटेन्स किंवा सेम पर्सन असू शकतो पण जर तुमचं वाक्य मोठं असेल तर यामध्ये तुम्हाला डिफरन्स लक्षात येणार त्यानंतर एक्झाम्पल आहे राम वॉज अ किंग राम कोण आहे तर राजा आहे आणि त्यानंतर राम डेड रावण रामानी रावणाला मारलेला आहे आता इथे दोन वाक्यांमध्ये आपल्याला की आपला सब्जेक्ट म्हणा किंवा डोअर म्हणा कोण आहे आहे बरोबर आहे पण वाक्य जर आपण व्यवस्थित लक्ष देऊन जर बघितलं तर दोघांमध्ये अंतर आहे इथे काय म्हणतो राम वॉज अ किंग राम एक राजा होता आणि त्यानंतर राम किल्डेड रावण इथे आपल्याला लक्षात येणार की रामाने काय केलेली आहे मारण्याची क्रिया केलेली आहे आपण आता तिथे म्हटलेलं आहे की जिथे क्रिया करतो तिथे एखादा जो क्रिया करतो त्याला आपण डुअर म्हणतो तर या वाक्यामधला जे राम आहे तो तुमचा आहे डुअर आहे कारण की त्यांनी मारण्याची क्रिया केलेली आहे रावणाला आणि त्यानंतर जो पहिला वाक्य आहे राम वॉज अ किंग राम राजा आहे तर हा वाक्य काय केलेला आहे या राजाबद्दल माहिती सांगणारा शब्द जे आहे किंवा पूर्ण जे वाक्य आहे हे या रामवर डिपेंडंट आहे तर या रामला आपण सब्जेक्ट म्हणजेच आपला उद्देश असं म्हणण्यात येईल म्हणजे पहिल्या वाक्यामधले जे राम वॉज अ किंग आहे तो सब्जेक्ट प्ले करत आहे रोल आणि राम रावण या वाक्यामध्ये जे रामानी रावणाला मारलेला आहे तर तिथे या रामानी जे काम केलेलं आहे त्या क्रिया करणाऱ्या शब्दाला आपण डुअर असं म्हणू कळतंय तुम्हाला त्यानंतर नेक्स्ट वन सब्जेक्टचे दोन टाईप्स पडतात बरोबर आहे त्यामध्ये पहिला आहे एक तुमचा कंप्लीट सब्जेक्ट आणि सेकंड आहे तुमचा कंपाऊंड सब्जेक्ट तर आता पहिले आपण पाहणार आहे की कंप्लीट सब्जेक्ट म्हणजे काय त्यालाच दुसरं नाव आहे सिंपल सब्जेक्ट सब्जेक्टचे दोन टाईप्स पडतात एक आहे कंप्लीट किंवा सिंपल सब्जेक्ट आणि एक आहे कंपाऊंड सब्जेक्ट तर यामधला अंतर आपण जाणून घेऊया सिंपल सब्जेक्ट म्हणजे काय एखादे नाम किंवा विशेषण एखादं नाव असेल व्यक्तीचं किंवा विशेषण आणि प्लस आणि त्याच्या सोबत जर त्या नामाचा करता असेल किंवा त्या नाम वाक्याचा करता असेल तोच व्यक्ती जर वाक्यामध्ये ॲज अ सब्जेक्ट ॲज अ डुअर काम करत असेल तर त्याला आपण कम्प्लीट सब्जेक्ट असं म्हणतो आता आणखी जास्त लक्षात येणार तुम्हाला एक्झाम्पलवरून वरून की आपला एक्झाम्पल काय म्हणतो सुरेश रोड बाईक सुरेशची जी, जी रोडची रोडवर चालणारी गाडी आहे एपेस्ट्रॉफी एस देण्यात आलं म्हणजे काय दाखवते हा इथे मालकी हक्क पजेशन दाखवते कि ती रोडवर चालणारी जी गाडी आहे ती कोणाची आहे सुरेशची आहे सुरेश रोड बाईक इज मच फास्टर ती काय खूप जास्त फास्ट आहे फास्टर म्हणजे काय आहे तुमचं इथे डिग्रीचा प्रकार आलेला आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये जेव्हा जेव्हा आपण पुढे पुढे जाऊ आपण डीपमध्ये आपण बघणारच आहे तर फास्टर आहे ई आर प्रत्यक्ष आहे हे तुमचं कम्पॅरेटिव्ह डिग्री आहे तर फास्टर दॅन हिज माउंटेन बाईक त्याची पहाडावर चालणाऱ्या गाडीपेक्षा त्याची रोडवर चालणारी गाडी कशी आहे तर खूप जास्त फास्ट आहे आणि इथे तुम्हाला लक्षात येणार की सुरेश रोड बाईक इथे काय केलेलं आहे नाम आहे एखाद्याचं नाव आहे म्हणजे सुरेशचं नाव आहे विशेषण आहे की त्याची रोडवर चालणारी गाडी आहे आणि हाच जे सुरेश आहे तोच ॲज अ वाक्याचा करता काम करत आहे तोच ड्युअर ऑफ सेंटेन्स आहे म्हणूनच याला आपण काय म्हणणार तर कम्प्लीट सब्जेक्ट म्हणणार आहे म्हणजेच याला आपण सिम्पल सब्जेक्ट सुद्धा म्हणणार आहे त्यानंतर सेकंड एक्झाम्पल आहे तुमचं माय फ्रेंड खुशी ही इज अ ग्रेट क्रिकेट प्लेयर माझी जी मैत्रीण आहे माझी मैत्रीण आहे म्हणजे एखाद्याचं नाव आहे ताऊन आहे आणि तिचं नाव काय आहे तर खुशी आहे तर तीच व्यक्ती काय करत आहे तर तुमचा डुअरचा रोल प्ले करत आहे म्हणजेच ती कर्मासारखा कर्त्यासारखा रोल प्ले करत आहे तीच वाक्यामधली कर्ता आहे कारण की ती काय करत आहे इज अ ग्रेट क्रिकेट प्लेअर ती काय आहे तर खूप चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळते ती खूप चांगली क्रिकेट प्लेअर आहे आणि ते माझी मैत्रीण खुशी हे काय आहे दोन्ही एकच गोष्टी दाखवत आहे म्हणूनच याला आपण काय म्हणतो तर कम्प्लीट सब्जेक्ट असं म्हणतो कळते आहे त्यानंतर नेक्स्ट बघणार आहे आपण आता व्हॉट इज कंपाऊंड सब्जेक्ट कंपाऊंड थिंग बट मोर दॅन टू ड्युअर्स किंवा दोन सब्जेक्ट म्हणजे जर एका वाक्यांमध्ये दोन उद्देश किंवा दोन कर्ते जर असतील जॉईनिंग टुगेदर विथ कंजंक्शन आणि त्यांचं जर आपण त्या दोघांना एकत्र जोडण्याचं काम केलेलं असेल विथ द हेल्प ऑफ कंजंक्शन कंजंक्शन म्हणजे दोन वाक्य किंवा दोन शब्द जोडणाऱ्या वर्डला जसं अँड असते कंजंक्शन कोणकोणते आहेत आहे तुमचे अँड आहेत ऑर आहेत इफ आहेत बट आहेत अशा बऱ्याच शब्द आहेत जे तुमचे कंजंक्शन वर्क करतात आणि जर एखाद्या वाक्यामध्ये दोन कर्ते असतील किंवा दोन उद्देश असेल आणि त्याला कंजंक्शन जोडलेलं असेल तर तशा सब्जेक्टला तशा सब्जेक्टला तशा कर्त्याला आपण कंपाऊंड सब्जेक्ट असं म्हणतो एक्झाम्पल आहे तुमचं बोथ मेन अँड वुमेन आता इथे ते बघण्यात येणार आपल्याला मेन पण आहे आणि वुमेन हे तर दोन सब्जेक्ट आहे काय आहे मेनही आहे वुमेनही आहेत सब्जेक्ट तुमचे दोन आहेत आणि या दोन सब्जेक्टला जोडण्याचं काम या एडनी केलेलं आहे अँड इज नथिंग बट युअर कंजंक्शन तर अशा वेळेस कंजंक्शननी जोडलेल्या दोन सब्जेक्टला आपण काय म्हणणार आहे तर कंपाऊंड सब्जेक्ट असं म्हणणार आहे आपण वाक्य पूर्ण करून घेऊया बोथ मेन अँडॉय योगा मानते पुरुष असो किंवा स्त्री असो दोघही काय करू शकतात तर योगाला म्हणजेच व्यायामाला चांगल्या प्रकारे एन्जॉय करू शकतात आणि इथे करते दोन आहेत एक मेन आहे एक उमेन आहे आणि दोघांना जोडण्याचं काम या अँडनी केलेलं आहे म्हणूनच याला आपण कंपाऊंड सब्जेक्ट असं म्हणणार आहोत नेक्स्ट एक्झाम्पल कुत्रे पण आहे आणि मांजरी पण आहेत बरोबर आहे डॉग्स अँड कॅट्स आर एनिमीज ऑफ इचर काय आहे एकमेकांचे दुश्मन आहे आपण टॉम अँड जरी कार्टून बघितले असेल सगळ्यांनीच त्यामध्ये बघतो आपण की डॉग आणि कॅट काय आहेत एकमेकांचे दुश्मन आहे आणि या वेगवेगळ्या सब्जेक्टला जोडण्याचं काम या एडने केलेलं आहे आणि या एन्डमुळे जोडल्या गेलेल्या सब्जेक्ट जे कम्प्लीट सब्जेक्ट झालेला आहे त्या कम्प्लीट सब्जेक्टला आपण कंपाऊंड सब्जेक्ट असं सुद्धा म्हणतोच कंपाऊंड म्हणजे काय तुमचं संयुक्त संयुक्त करता त्या करता संयुक्त आहेच कारण की इथे बघितलेलं आहे की दोघांना आपण इथे जोडलेलं आहे तर या जोडल्या गेलेल्या सब्जेक्टला आपण काय म्हणतो तर कंपाऊंड सब्जेक्ट असं म्हणतो त्यानंतर ऑब्जेक्ट आता वाक्यांमध्ये कर्म असणं सुद्धा गरजेचं करता आहे कर्म करणार आहे कोणावर तरी आपण क्रिया करणार आहे ती क्रिया काहीतरी असेल पण प्रत्येक गोष्ट जसं मी लिहत आहे मी काय करताय लिहत आहे पण मी कशावर लिहत आहे तर या बोर्डवर लिहत आहे त्याच्यावर क्रिया घडते काय होत आहे ज्या गोष्टीवर क्रिया घडते म्हणजे मी कोण आहे तुमचा सब्जेक्ट आहे मी क्रिया काय करत आहे लिहिण्याची क्रिया करत आहे पण मी कशावर लिहत आहे तर या बोर्डवर लिहत आहे तर हा बोर्ड माझा काय झाला कर्म झाला कारण की माझी केलेली क्रिया ती कशावर होत आहे या बोर्डवर परफॉर्म होत आहे जेव्हा आपण बॅट आणि बॉलला मारतो किंवा एखाद्या बॉलला फुटबॉलला पायाने मारतो तर आपण काय करतो फुटबॉलला किक करतो पायाने पण ती क्रि किक करण्याची क्रिया कशावर होते त्या बॉलवर तर आपली जी क्रिया आहे जी आपण त्याच्यावर परफॉर्म करतो त्याला आपण काय म्हणतो तर ऑब्जेक्ट असं म्हणतो तर ज्याच्यावर क्रिया घडते त्याला आपण ऑब्जेक्ट म्हणतो आणि ऑब्जेक्टला मराठीमध्ये कर्म असं म्हणण्यात येते आता काय आहे ज्याच्यावर क्रिया घड घडते जस राम इटन इट्स अ मँगो रामनी खाल्लेला आहे राम काय झालं तुमचं सब्जेक्ट झाला त्यांनी क्रिया कोणती केलेली आहे खाण्याची क्रिया केलेली आहे पण ती क्रिया केली कोणावर आहे त्यांनी ते खाण्याचं काम कोणावर केलेलं आहे तर ते आंब्यावर केलेलं आहे कळत आहे तुम्हाला काय म्हटलेलं आहे राम आहे तुमचा सब्जेक्ट आहे आणखी तो क्रिया करत आहे त्यांनी क्रिया कोणती केली तर ही खाण्याची क्रिया त्यांनी केलेली आहे पण ती खाण्याची क्रिया त्यांनी केली कोणावर आहे ते मँगो आहे की तुमचा बनाना आहे की तुमचा एनिथिंग एल्स आहे तर या गोष्टीवर ज्याच्यावरती क्रिया घडते त्याला आपण ऑब्जेक्ट असं म्हणतो त्यानंतर आणखी एक पार्ट आहे कॉम्प्लिमेंट कॉम्प्लिमेंट म्हणजे त्याला आपण एका अर्थामध्ये तारीफ सुद्धा म्हणतो किंवा त्याला पूरक असं म्हणण्यात येते मराठीमध्ये तर कर्ता व कर्म सोडून इतर सर्व ज्या गोष्टी वाक्यामध्ये असतील की एक कर्ता असेल एक कर्म असेल आणि या दोघांना सोडून ज्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये असतील त्या सगळ्यांना आपण काय म्हणू तर कॉम्प्लिमेंट असं म्हणू आपण याला एक्झाम्पलच्या साह्यानी समजण्याचा सा प्रयत्न करू कियारा इज अ डॉक्टर आता कियारा काय आहे तर तुमची डॉक्टर आहे तर कियारा बद्दल कियारा झाली तुमची सब्जेक्ट हे झाला तुमचा वर्ब आणि ती कोण आहे हे दर्शवणारा जे शब्द आहे ते आहे डॉक्टर आणि डॉक्टरला आपण इथे कॉम्प्लिमेंट ऑफ अ सब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट असं सुद्धा त्याला म्हणण्यात येणार त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे बॉक्स हे जे पैसे आहेत ते दे आणि त्या बॉक्समध्ये ठेवून दे त्या मध्ये ठेवून दे तर द मती इन द बॉक्स मनी ठेव हो, पण कुठे ठेव हो, त्या बॉक्समध्ये ठेव हो, तर या मनीबद्दल जे एक्स्ट्रा माहिती सांगत आहे म्हणजेच तुमचं कर्ता आणि कर्म सोडून जे उरलेलं पूर्ण वाक्य आहे त्याला आपण कॉम्प्लिमेंट असं म्हणणार आहोत त्यानंतर नेक्स्ट बघणार आहे आपण प्रेडिकेट प्रेडिकेट म्हणजे विधेय आता प्रेडिकेट म्हणजे काय असते वाक्यामध्ये शब्द सोडून वाक्यामध्ये तुमचा सब्जेक्ट सोडून इतर इतर जे इतर काही गोष्टी असतील इतर काही जे वर्ड्स असतील जे तुम्हाला सब्जेक्ट बद्दल तुमच्या कर्त्याबद्दल अधिक माहिती सांगणार किंवा असा जे शब्द समूह असेल जो पूर्ण कोणाबद्दल बोलणार आहे तुमच्या सब्जेक्टबद्दल म्हणजे तुमच्या कर्त्याबद्दल बोलणार आहे त्या पूर्ण सेट ऑफ वर्ड्सला ग्रुप ऑफ वर्ड्सला आपण प्रेडिकेट असं म्हणू एक्झाम्पलनी जाणून घेऊया की मॉम आस्क मी टू वर मॉमनी मला म्हटलेलं आहे सांगितलेलं आहे की तू कुठे स्टोअर स्टोअरमध्ये जा तू त्या दुकानामध्ये जा तर इथे करता कोण आहे तुमची मॉम आहे म्हणजे तुमचा सब्जेक्ट किंवा डुअर वाक्यामध्ये काम करणारा कोण आहे तर तुमची आई आहे आणि आईनी जे काही तुम्हाला सांगितलेलं आहे या पूर्ण ग्रुप ऑफ वर्ड्स ला आपण काय म्हणू तर प्रेडिकेट असं म्हणणार आहोत समजलं परत एकदा लेक्चर बघा हँड रिटर्न नोट्स काढा आणि जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद